स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. देशभरात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट. मागील 24 तासात तब्बल 2,47,000 नव्या कोरोना रुग्णांची झाली नोंद. कोविड-19 परिस्थितीवर आज पंतप्रधानांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत होणार महत्वाची बैठक. आणि उत्तर प्रदेशात काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर. यादीत 50 महिलांना देण्यात आली संधी. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला असून देशात 2,47,417 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशभरात कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढलं असून गेल्या 24 तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 27% वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासात 2,47,417 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर देशातील ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येतही वाढ झाली असून ही संख्या 5,488 पोहोचली आहे. देशात 11,17,417 सक्रिय रुग्ण असून 84,825 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 13.11 गेला असून केवळ महाराष्ट्रात काल 46,723 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर 32 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात काल 86 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली असून सर्वाधिक 54 रुग्ण पुण्यातले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार देशात सध्या 11,17,531 इतके सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 13.11% पोहोचला असून आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर 10.80% पोहोचला आहे. तर ICMR ने दिलेल्या माहितीनुसार देशात काल 18,86,935 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. गुरुवारी संध्याकाळी 4:30 पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोविड-19 या स्थितीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत. याआधी रविवारी पंतप्रधानांनी कोरोनाच्या स्थितीविषयी आपत्कालीन बैठक बोलावली होती. या बैठकीत पंतप्रधानांनी जिल्हा स्तरावर आरोग्याच्या पुरेशा पायाभूत सुविधांची खात्री करण्याच्या गरजेवर भर दिला होता. सध्या देशामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी ही बैठक घेणार आहेत. आता या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेतला जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमध्ये देशभरात पुन्हा लॉकडाऊन लागणार का हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या वतीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून काँग्रेस प्रभारी प्रियंका गांधी यांनी या यादीत 50 महिलांना संधी दिली आहे. विशेष म्हणजे या संबंधित यादीत उन्नावमध्ये बलात्कार झालेल्या पीडित तरुणीच्या आईला देखील तिकीट देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने पहिली यादी जारी केली असून या लिस्टमध्ये 125 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. त्यात 50 महिला उमेदवारांना संधी देण्यात आली असून यावर प्रियंका गांधी म्हणाल्या की काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये फक्त पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते नाहीत. तर यादीतील मोठ्या नावांबद्दल बोलायचं झालं तर सलमान खुर्शीद यांची पत्नी लुईस खुर्शीद यांना तिकीट देण्यात आले असून सदर जाफर यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. उन्नावमधून काँग्रेसने बलात्कार झालेल्या पीडित मुलीची आई आशा सिंह यांना उमेदवारी दिली असून पूनम पांडे यांनाही तिकीट देण्यात आले आहे. मुंबई गोवा महामार्गावर गुरुवारी सकाळी लघवी करण्यासाठी कारमधून उतरलेल्या तिघांना एका ट्रेलरने उडवल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर हा भीषण अपघात झाला. हे तिघे मित्र ठाण्याहून मालवणला अर्टिगा कारने जात होते. त्याचवेळी मुंबईकडून येणाऱ्या एका ट्रेलरने तिघांनाही उडवले. खरं तर ट्रेलरने प्रथम कारला धडक दिली आणि त्यानंतर कार धडकल्याने तिघही तरुण जखमी झाले. रायगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात ठाणे येथील 22 वर्षीय अमित विनोद कवळे याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टेरेस करवालो आणि रोहन जाधव यांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोघांवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांनाही व्हेंटिलेटर सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले आहे. वेळ झाली का छोट्याच्या ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. स्वागत आहे. महाराष्ट्र पोलिसांवर कोरोनाचा सावट पसरला असून आतापर्यंत 2145 पोलीस कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. राज्यात सगळ्यात जास्त मुंबईतील पोलीस कर्मचारी कोरोना संक्रमित असून मुंबईतील 126 पोलीस कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. बुधवारी राजवाडा पॅलेस स्थित महाराष्ट्र प्रदेश उद्योग व व्यापारी सेल द्वारा स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिवसानिमित्त सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या समारोहाला माजी मंत्री अनिस अहमद, कॅमिटचे अध्यक्ष व्यापारी नेता दीपेन अग्रवाल, उमेश भाऊ डांगे, नागपूर चेंबरचे सचिव श्री तरुण निर्बान, महाराष्ट्र काँग्रेस उद्योग व्यापारी सेलचे प्रमुख अतुल कोटेच्या प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना आमदार व शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले की स्वामी विवेकानंद यांनी नेहमीच लोकांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरित केले. ते म्हणायचे, युवकांनो उठा, जागे व्हा, कामाला लागा व तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचे लक्ष गाठणार नाही. जितके प्रयत्न कराल तेवढी समृद्धी तुमच्या दारात लोळेल. पुढे ठाकरे म्हणाले की सफल व्यवसाय हा नैतिकतेवर आधारित असतो. व्यवसायात तोच व्यक्ती यशस्वी होतो जो नैतिकता अंगी बाळगतो. आमदार ठाकरे यांनी यावेळी हेही स्पष्ट केले की उद्योग व्यापारी सेल संपूर्ण महाराष्ट्रात अतुल कोटेच्या यांच्या नेतृत्वात व्यापाऱ्यांसाठी क्रांतिकारी कार्य करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करेल. दरम्यान या सत्कार समारोहात उपराजधानीचे सर्वश्री सुदर्शन शेंडे, वरुण पारक, करण पाटणी, अंकित चोखानी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजक अतुल कोटेचा म्हणाले की स्वामी विवेकानंद हे युवकांचे प्रेरणास्थान होते. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून युवकांनी आपल्या शहर व देशात व्यापाराला प्रगतीपथावर न्यायला पाहिजे, जेणेकरून संपूर्ण विश्वात व्यापार क्षेत्रात भारत अग्रस्थानी राहील. उद्योग व व्यापारात युवकांना प्रोत्साहन देण्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेलगावकर व आभार प्रदर्शन श्रीकांत ढोलके यांनी केलं. माजी मंत्री अनिस अहमद यांनी युवकांना सांगितले की प्रतिभेच्या जोरावर तुम्ही संपूर्ण खेळ जिंकू शकता आणि त्यासाठी टीमवर्कची गरज आहे. आपल्या बुद्धिमत्तेला व कल्पनेला कुठलीही सीमा नसून त्यांच्या जोरावर आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो. तर व्यापारी नेता दीपेन अग्रवाल म्हणाले की आव्हान आपल्या आयुष्याला रोमांचक बनवतात, यातूनच जीवनाचा खरा सार आपल्याला कळतो. माणसाने नेहमीच आव्हानांना समोर जायला पाहिजे, एकतर त्यातून सफलता मिळेल किंवा धडा. तर विठोबाचे सुदर्शन शेंडे म्हणाले की या कार्यक्रमामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली असून समाजाप्रती आमच्या जबाबदारीतही वाढ झाली आहे. या प्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी कॅलेंडरचं विमोचनही केलं. यावेळी कार्यक्रमाला विश्वजीत भगत, सतीश पेंढारी, संजय पुगलिया, रिंकू जैन, मनीष छल्लानी, मेहुल अडवाणी, निलेश खांडेकर, सुशील फत्तेपुरिया, डॉक्टर ऋचा जैन,
मुस्तफा टोपीवाला, टोनी जग्गी, अशोक बड़ोला, अभिषेक सोनी, रवि गाड़गे, गोपाल पट्टम, आशीष दीक्षित, लोकेश बर्डिया, राजू वाजूरकर, नागेश आसानी, दीपक रांका, विष्णु शर्मा, गोविंद बाहेती, फिरोज खान, विजय गोलछा, मोंटी गंढेचा यांच्यासह मोठ्या संख्येने इतर व्यापारी उपस्थित होते. स्वामी विवेकानंदजी और जिजाऊ माता का जन्मदिन है. युवा दिन के उपलक्ष्य में महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी व्यापारी अध्यक्ष सेल के हमारे नवनियुक्त अध्यक्ष हमारे भाई अतिन कोटेजा जी ने उद्योग क्षेत्र से जुड़े हुए युवाओं का यहाँ सत्कार रखा है और इस कार्यक्रम में प्रमुखता से उपस्थित कांग्रेस के वरिष्ठ नेता, महाराष्ट्र राज्य के माजी कैबिनेट मंत्री भाई अनिस अहमद जी, मंच पर उपस्थित दीपेंद्र जी अग्रवाल हमारे भाई, उमेश जी डांगे, निर्वाण जी और जिन लोगों का यहाँ सत्कार हुआ, शेंडे जी, पारक जी, चोखानी जी और पाटनी जी, तो ये नाम नागपुर शहर में जाने माने नाम है. मुझे लगता है कि अतुल भाई को इस नई जवाबदारी मिलने के बाद उनका मकसद यही रहा है कि हर दिन व्यापारी क्षेत्र से जुड़े रहते हैं, व्यापारियों को क्या समस्या है, व्यापारी कहाँ त्रस्त है, दूर से देखने वाले को उद्योगपति और व्यापारी काफी आसानी से जिंदगी जी रहा ऐसी महसूस होता है, मगर उसका दुख तो उसे ही मालूम होता है जो व्यापार जगत से जुड़ा हुआ आदमी है उसे किन किन मुसीबतों का सामना करना पड़ता है और वह करते हुए अपने व्यापार व्यवसाय को आगे बढ़ाना पड़ता है, यह उसका दुख दर्द उसे ही मालूम होता है. और कांग्रेस पार्टी ने भी यह दुख दर्द जानने वाले को ही प्रदेश का अध्यक्ष बनाया है जो हर समय व्यापारियों में रहता है और जिसे व्यापारियों की कठिनाइयां मालूम है और व्यापारियों से रोज का जिनका काम है और कांग्रेस पार्टी से जुड़े हुए अतुल भाई यूथ कांग्रेस से जुड़े हुए थे, नागपुर शहर के अध्यक्ष थे, उसके पहले भी कांग्रेस पार्टी के लिए अनिश भाई के साथ खंधे से खंधा मिलाकर नागपुर शहर में काम करते थे, मगर वो व्यवसायी भी थे. तो कांग्रेस पार्टी अगर किसी व्यवसायी को इस सेल का अध्यक्ष बना दे और उस अध्यक्ष ने राज्य में जो व्यापारी है, जो उद्योजक है, उनकी जो समस्या है वो सरकार तक पहुंचाने का काम करे तो उन व्यापारियों को राहत मिल सकती है, व्यापारी जुड़ सकता है. इस उद्देश्य से अतुल भाई को प्रदेश का अध्यक्ष बनाया है और मुझे लगता है कि बनते बनते ही उन्होंने राज्य के बहुत से जिलों में अपना दौरा करकर वहां पे व्यापारियों से मुलाकात भी की है और आज यहाँ नागपुर शहर में इन चार युवा व्यवसायियों का सत्कार किया है. ये हर समय आता साहब लेटर तो दे दो बोलते, अब उसको मैं बता रहा भैया नहीं होंगे वहां में, नहीं तुम दे हम देखते हैं 5,000 लोग, क्योंकि मैं उनका पूरा लिख के रखता हूँ रिकॉर्ड, 5,000 लोगों ने लेटर लिखे, उसमें से 20-30 लोग होंगे, उन्होंने भाव ने 50 लगाया बोले 20-30 लोग लगे है. तो मुझे लगता है कि नौकरी मिलना कठिन है और विदर्भ में नागपुर में व्यापार व्यवसाय बढ़े तो नौकरियां मिल जाएगी लोगों को, ऐसी उद्योग यहाँ खुलने को होना पड़ेगा. उद्योग खुलते समय
सरकार ने कहां सहूलियत देना चाहिए इसके ऊपर भी ध्यान देना चाहिए ताकि विदर्भ में व्यापार उद्योग ज्यादा बढ़े और इस क्षेत्र में हम सब मिलकर काम करेंगे यहां आकर, ताकि अच्छा लगा यहां आज युवा दिवस दिन के उपलक्ष्य में अतुल भाई ने सभी को एकत्रित करा। मैं इनकी इच्छा शक्ति को सलाम करता हूँ और मेरे दोस्तों सलाम करता हूँ। जय हिंद जय हिंद। आदरणीय निश अहमद जी, विकास ठाकरे जी, दीपेन अग्रवाल जी, उमेश डांगे जी, भाई तरुण निर्माण जी के साथ ही यहाँ पर बिल्डर एसोसिएशन से श्री मुस्तफ़ा टोपी वाला मोटी गिंडेचा, नागपुर शहर गैस डीलर एसोसिएशन से श्री विश्वजीत भगत जी, विष्णु शर्मा जी, एस्ट्रोलॉजर सुप्रसिद्ध अभिषेक सोनी जी, हमारे दूसरे भाई वास्तु विशेषज्ञ सुशील श्री जी, उसके अलावा हमारी महिला कांग्रेस की महासचिव प्रदेश में जिनकी हाल ही में नियुक्ति हुई डॉक्टर ऋचा जैन, हमारे बीज और बियाणी एसोसिएशन से संजय पुगलिया जी, उसी प्रकार हमारे उद्योग सेल के शहर के अध्यक्ष भाई श्रीकांत ढोलके जी, फाइनेंस ब्रोकर एसोसिएशन से गोविंद भाईती जी, हमारे बंगाई के सचिव खांडेकर जी, मनीष छल्लानी जी और ऑटोमोबाइल एसोसिएशन से दीपक राका जी, उसी के अलावा हमारे पूर्व नगर सेवक फिरोज भाई, हमारे युवा साथी आशीष भाई, नागपुर टेकर्स यूनिटी के राष्ट्रीय सचिव भाई टोनी जक्की जी, मैं आप सबका दिल से आभारी हूँ। आपने कम समय में आकर यहाँ पर हम लोगों का मनोबल बढ़ाया। दोस्तों, हम इससे भी ज़्यादा लोग बुला सकते थे लेकिन कोविड की अपनी सीमाएं, और जैसा कि विकास भवन ने बताया, अनिश भाई ने बताया, दोस्तों मैं केवल आपको एक बात बताता हूँ, कपड़े और जूतों के ऊपर 12.5% लग चुका था, उसका GR निकल चुका था, लेकिन आपको विश्वास नहीं होगा, सवेरे 11 बजे सीतारमण जी और अनुराग ठाकुर ने मीटिंग ली और उसको जाहिर करना था। दोस्तों मेरा सिर्फ इतना ही बोलना है, हमारे छोटा सा प्रयास था, हम रात को 12:30 बजे अजीत दादा के घर को मैं विकास भाव गए और उनको बताया कि भाव ऐसा ऐसा है, नागपुर बहुत बड़ा व्यापार क्षेत्र है, 12.5% आप लगा दोगे तो बहुत तकलीफ जाएगी। अनिश भाई, मैंने अजीत दादा से बात भी कराई उस दिन, तो दोस्तों उन्होंने सीतारमण के पीए को फोन लगाया रात को 12:30 बजे का, यह फोटो है, उन्होंने बोला कि मैडम आप यहाँ के व्यापारियों के साथ में आप न्याय करिए, जूतों के ऊपर लगा, कपड़े के ऊपर उन्होंने अभी स्थगित ही दी। दीपेंद्र भाई बरोबर है ना, 5% से 12% की अभी स्थगित ही दी और वो आएगा नहीं आएगा, लेकिन अभी हाल फिलहाल टाल दिया गया और इसके लिए प्रयास करना पड़ता है और हमारा यह छोटा सा प्रयास है। दोस्तों आप चारों लोगों का जो हमने सत्कार किया, इससे मुझे ऐसा लगता है नागपुर शहर के 40 लाख जनता तक जब ये मैसेज जाएगा और आप लोगों से अगर कोई प्रोत्साहन लेकर 2-3 लड़के भी अगर आगे बढ़े तो हमारा यह युवा दिवस पर कार्यक्रम लेना सार्थक होगा। बहुत बहुत धन्यवाद। मैं चारों से अपील करूँगा कि हमारे साथ एक ग्रुप फोटो दीजिए और सबसे निवेदन करूँगा कि कार्यक्रम के बाद में हम लोग अल्पोहार लेकर पधारेंगे। धन्यवाद। जय हिंद। आज के कार्यक्रम के आयोजन के लिए महाराष्ट्र प्रदेश बिजनेस एंड कॉमर्स विंग के प्रेसिडेंट अतुल कोटेचा जी को मैं बधाई देना चाहता हूं कि आज बहुत ही कम समय में जो उनने एक ऑर्गेनाइजिंग कैपेसिटी है उस माध्यम से उन्होंने नाना पटोले जी के और विकास ठाकरे जी के नेतृत्व में नागपुर शहर में अध्यक्ष बनने के बाद मुझे लगता 2 हफ्ते भी नहीं हुए होंगे, 2-3 हफ्ता ही हुआ है, और 2-3 हफ्ते के अंदर में उन्होंने बड़े बड़े कार्यक्रम महाराष्ट्र में बम्बई में भी लिया और महाराष्ट्र में कई जिलों के उन्होंने दौरे भी कर लिए और आज नागपुर शहर में उनका दूसरा तीसरा कार्यक्रम यहाँ पर बहुत ही अच्छे दिन यूथ डे के दिन मनाया जा रहा है, यूथ लोगों के साथ मनाया जा रहा है और स्वामी विवेकानंद जी का जो जन्मदिन है उस जन्मदिन के मौके पर
वो यूथ दे के दे यूथ लोगों को जो नागपुर शहर में जिन्होंने बहुत ही अच्छा का आइकॉन में काम किया है, यादगार काम किया है, क्रांतिकारी काम किया है, हिस्टोरिक काम किया है, ऐसे काम करने वाले नौजवान यूथ को, कोई चार्टर्ड अकाउंटेंट है, कोई मेट्रो के अंदर में बहुत बड़ा क्रांतिकारी काम किया है, किसी ने पार्टी में अपने ऑटोमोबाइल्स में अच्छा काम किया है, अलग अलग फील्ड में सबने आइकॉन जो बना, यूथ आइकॉन जो है आज नागपुर शहर के, कोई मामूली काम नहीं है। यूथ आइकॉन बनना नागपुर शहर के अंदर में, विदर्भ के अंदर में जो एक उगता हुआ नया एक शहर है, डेवलप सिटी हो रहा है। पहले हम सुनते थे रायपुर एक डेवलप सिटी है, अब नागपुर एक मोस्ट डेवलप सिटी, इंडिया का फास्टेस्ट ग्रोइंग सिटी अगर माना जाता है तो वो नागपुर शहर को माना जाता है। पुणे से भी ज़्यादा डेवलपमेंट नागपुर में हो रहा है, और उस डेवलपमेंट के अंदर में ये हमारे जो नौजवान हैं उनको आज यहाँ पर उनका मान सम्मान बढ़ाकर उन्हें इज्जत दिया जा रहा है, उन्हें अवार्ड दिया जा रहा है। विकास ठाकरे साहब जो महाराष्ट्र के कांग्रेस के बड़े पदाधिकारी हैं और नागपुर शहर के कांग्रेस कमेटी के अध्यक्ष हैं और आमदार है, वो भी युवा है, एक युवा आमदार के हाथ से युवा लोगों को, युवा नौजवानों को अपने अपने अलग अलग बिजनेस फील्ड के अंदर में उनका सत्कार हो रहा है, और एक युवा आयोजक अतुल कोटेचा जी के माध्यम से, युवा नौजवान उमेश भाई के माध्यम से, दीपेंद्र भाई के माध्यम से, और ये सब नौजवान जो मंच पर बैठे हैं और जो अवार्डी है वो भी नौजवान है, और अतुल भाई एक्चुअली यूथ मूवमेंट में से आए गए, विकास ठाकरे जी यूथ मूवमेंट में से आए गए, हम सब लोग भी यूथ मूवमेंट में से आए हुए लोग हैं। संजय कुकड़े जी आपको नीचे से इशारा कर रहे थे मास्क पहनो मास्क पहनो, हम ये प्रोग्राम संजय भाई हमने सोशल डिस्टेंसिंग में बैठे हैं, हम दूर दूर बैठे हैं 5-5 फुट दूर, आप चिंता मत कीजिए, हम सब पॉजिटिव दो दो बार हो गए, बहुत लोग पॉजिटिव हो रहे हैं, हम काम से पॉजिटिव, तो आप चिंता मत कीजिए। आज हम सब लोग एक बार फिर अतुल भाई को बहुत बहुत बधाई देते हैं। मौदा नगर पंचायत मौदा येथे आढावा बैठक घेण्यात आली असता आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार भाजप नगरसेवक आणि विरोधी पक्ष नगरसेवक यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बावनकुळे म्हणाले की 554 मधून ज्या 189 नगरसेवकांनी मला मत दिले नाही त्यांनी पण निसंकोचपणे आपल्या क्षेत्रातील कामे माझ्याकडे आणा, मी निश्चितपणे ते पूर्ण करेल, तसेच सर्व नगरसेवकांनी विकासाकरिता कामे घेऊन यावी, विकास कामे करण्यासाठी माझे पूर्ण सहकार्य राहील असेही ते यावेळी म्हणाले। जेव्हा आपण सार्वजनिक पद्धतीने आमदार म्हणून काम करतो तेव्हा पाटील चौकोन मतदारांना काय अपेक्षित आहे सर्वांना न्याय द्यावा लागतो, त्यामुळे पाटील चौकोन मतदारांना मी निश्चितपणे सर्वांना भेटणार आहे। निवडणुकीपूर्वी सुद्धा मी 540 मतदारांना प्रत्यक्ष भेटलो होतो, कारण उमेदवार म्हणून जबाबदारी आहे की त्या संस्थेमध्ये उभे ज्या विद्यार्थ्यांमध्ये उभे आहेत त्या सर्व मतदारांना भेटले पाहिजे। 14 मत हे काही कारणाने मला भेटू शकले नाही, काही त्यांच्या व्यक्तिगत अंतरिम सांस्कृतिक धार्मिक आणि व्यक्तिगत स्वरूपाच्या कामात मी हजर राहिले, मी तुम्हाला सांभाळले किंवा रात्री बेरात्री अपरात्री तुमच्या परिवाराला कुठलाही तुमच्या जो त्या ठिकाणी माझ्या गरजेचा आहे तो निश्चितपणे ती जबाबदारी माझी आहे, पण त्यामुळे त्यांची काळजी करण्याची फार गरज नाही, मी तुमच्यासोबत आहे। रायगडपट्टणाचा डेव्हलपमेंटचा ही गोष्ट खरी आहे की मागच्या 5 वर्षामध्ये त्याच्या पूर्वीच्या 5 वर्षात आमदार असताना आणि माझा मंत्री असताना बहुधा हे मोठं खेळ होतं, जरा शहर करण्याची जबाबदारी आली, नगर पंचायत आपण केली, आपण जर 5 वर्षांपूर्वीचा आकाशातनं गुगल मॅप मोदाचा काढला, जर आपण 2014 टाकला आणि आकाशातनं काढला गुगल मॅप तेव्हा तो मोदाच्या जर आपण दाखवलं आत्ताचा गुगल मॅप काढला आजच्या डेटचा म्हणून तुम्हाला मोदा शहरामध्ये चांगल्यापैकी विकास दिसतो आहे, आपला गावात एक तारा बदलला आहे, पण निश्चितपणे खूप बदल मोदा या कुठल्या खेड्यामध्ये होऊन
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी चीनकडून त्यांच्या नागरिकांवर दडपशाही सुरू असल्याचं चित्र सध्या इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून दिसत आहे. कोरोना संसर्गित लोकांना शी जिनपिंग यांच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून मोठ्या बॉक्सेसमध्ये बंद करून ठेवण्यात आल्याचं बातम्यांमधून समोर आलं आहे. जिनपिंग यांनी शून्य कोविड धोरणांतर्गत नागरिकांवर बंधन घालताना दडपशाहीच्या सीमा पार केल्याचं दिसून येत आहे. अंगावर काटे येतील असे व्हिडिओज आहेत. चीनमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांना चीनचे शियान, आन्यांग आणि युझव प्रांतांमध्ये मोठमोठ्या बॉक्सेसमध्ये क्वारंटाईन करण्यात येत आहे. याशिवाय कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांना देखील वेगवेगळ्या बॉक्सेसमध्ये क्वारंटाईन करण्यात येत आहे. आतापर्यंत 2 कोटी लोकांना चीनमध्ये क्वारंटाईनच्या नावाखाली कैद करून ठेवल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिक बाधित होऊ नये म्हणून अशा प्रकारची काळजी घेण्यात असल्याचे कळत आहे. तसेच चीन मीडिया ग्लोबल टाइम्स या रिपोर्टनुसार नियमांचे उल्लंघन केल्यास 4 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा निश्चित करण्यात आली आहे. यामुळे डालियन प्रांतातील लोक घाबरले आहेत. चीनी सरकारच्या झिरो कोरोना धोरणाविरोधात प्रश्न विचारू लागले आहेत. चीनच्या या धोरणांतर्गत इतकी कठोर शिक्षा कशासाठी असा सवाल नागरिकांना आला असून नागरिक देश सोडून पळायचा प्रयत्न करत आहेत हे या व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून कळत आहे. पुढील वर्षी बीजिंगमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकवर देखील कोरोनाचं संकट निर्माण झालं आहे. तर आता VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.